यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येते. लोकसभेतील गोंधळा प्रकरणी 14 खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. सुरक्षा व्यवस्थेतील चुकीवरून अपक्षांनी गोंधळ घातला होता आणि आता लोकसभेतील गोंधळा प्रकरणी 14 खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. यावेळी एक महत्वाची बातमी आपण बघतोय. आमचे प्रतिनिधी रामराजे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. रामराजे, नेमकं काय घडलंय? 14 खासदार नेमके कोण आहेत? काय या संदर्भातली माहिती? बिलकुल, या खासदारांनी गदारोळ केला होता लोकसभेमध्ये आणि त्यामुळेच हे पाऊल उचलल्याचं दिसून आलेलं आहे. ज्यावेळेस दोन युवकांनी लोकसभेमध्ये उडी घेतली होती त्यावेळेस सुरक्षा रक्षक आणि त्या युवकाला पकडण्यासाठी ठरले होते. तेव्हा काही खासदारांनी गोंधळ घातला होता आणि घोषणाबाजी पण केली होती. त्याशिवाय आरोप पण केले होते पक्षावर आणि या सुरक्षा जे यंत्रणा आहेत त्यांना त्यांचं काम करायचं सोडून गदारोळ घालण्यात आला होता. काही लोकांनी त्या युवकांना मारहाण सुद्धा केली होती. त्यामुळे खासदारांचं जे वर्तन आहे संसदेमधलं ते योग्य नसल्याचं दिसून आलेलं आहे. प्रश्न हे उपस्थित होते की त्या मुलांना मारण्याची गरज होती का, आवश्यकता होती का, खासदारांनी कायदे आपल्या हातामध्ये घेतलेला आहे का, आणि त्यामुळेच या 14 जणांना सस्पेंड केल्याची माहिती मिळते. बिलकुल, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24